मंडळी, शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 1956 रोजी पोलीस स्टेशन बांद्रा मुंबई येथे झालेलं बाबांचं शेवटचं कीर्तन. या कीर्तनाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध असलं तरी सुद्धा केपी लाईव्हच्या माध्यमातून आणखी नव्यानं हे कीर्तन तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे. सुरुवातीलाच विशेष आभार. कीर्तनाचा ज्ञानदीप संत गाडगे महाराज यांचे शेवटचे कीर्तन या पुस्तिकेचे संपादक गंगाधर बनबरे यांचे. कीर्तनाला सुरुवात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तुकाराम महाराज सत्पुरुष जगाले उपदेश करतात. चार वेद केले ब्रह्मदेवाने, पाचव्या वेदाची वाणी केली तुकोबारायाने. ते महान पुरुष जगाले उपदेश करतात की माणसाच्या जन्मात आल्यावर आपण काय करावे. पैसा कमवावा का बायका पोर पोसूनच मरावं, का सगळ्या सोयऱ्यांचा गणगोताचा मेळ करून यांच्यातच आयुष्य घालवावं. तरी माणसाच्या जन्मात येऊन जो देवाचं भजन करील, तुकोबाराय म्हणतात, तो देव होईल देव. तुकोबारायाचा स्वतःचा पुरावा आहे. देव पहावयासी गेलो अन तेथे देव होऊनी ठेलो, अन तेथे देव होऊनी ठेलो. तुकोबा म्हणत, मी शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा, मले ईश्वराच्या भक्तीचं काय ज्ञान. संतांचे पुरावे ऐकून भक्ती मार्गाले लागलो, देव कसा असेल. देव पहावया गेलो. देव नाही दिसला. तुकोबाराय म्हणत, मीच देव झालो. आणखीन एक पुरावा आहे. कोणी देवदेव म्हणून मनात कल्पना आणत असतील, देव कसा असेल, देव कधी भेटील, देव कधी पाहू, अशा ज्या माणसाच्या मनात कल्पना असतील तो माणूस भरमिष्ट. पुरथोई पैदा झाली तहासून देव कोण पाहिला नाही, देव कोण आले दिसणार नाही, देव पाहायची वस्तू नाही. देवळात देव, नदीवर देव, इकडे देव तिकडे देव, रामेश्वर देव, बद्रीनारायण देव, हा बजारे देवाचा. ज्याले देव म्हणतात, परमेश्वर म्हणत, की ज्याचे हुकुमाने हे सर्व ब्रह्मांड चालतं, तो कोणी पाहिला नाही आणि तो कोणाला दिसणार नाही. मात्र त्याचं भजन केल्याने मनुष्य देव होतो. माणूस बायकोशी बोलते, पोरींशी बोलते, पोराशी बोलते, मित्राशी बोलते, भांडण करते, शिव्या देते, पण त्याले भजन करायची लाज वाटते. ज्या माणसाले भजन करायची लाज वाटील तो माणूसच नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देव कसा हाय जस वार. ज्ञानेश्वरीत एक पुरावा आहे. वायू वसे सकळ ठाई परी त्याचे बिराळची नाही. वार आहे ना वार, पृथ्वी भर वार आहे. घरात दारात झाडात जिकडं तिकडं वार आहे. पण कोणी असं नाही सांगत की राती वाऱ्याचा मुक्काम बंबईच्या ठेसणावर होता. सांगत का कोणी? नाही. परवाच्या रोजी वारा साताराच्या ठेसणवर होत असं सांगते का कोणी? नाही. मग जसं वार आहे लाल आहे, हिरवं आहे, पिवळं आहे, ते समजत नाही आणि त्याचं कुठे ठिकाण नाही, असा परमेश्वर आहे. आणि हे तीर्थात देव बसलेले ना तीर्थात जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत, हे देव नाहीत. देव देव करता लोक तीर्थाले चालले, तुकोबा निघाले. देव देव करता शिणले माझे मन. देव देव म्हणून तुकोबा म्हणतात, मी खूप फिरलो, मले शीण आला, पण देव नाही दिसला. मग दिसलं काय? पाणी आणि पाषाण जेथे तेथे. मग मला दिसलं काय? दगडाचा देव, गंगेच पाणी. पाणी देव नाही दिसला. कबीर पुरावा देतात. जत्रा में फत्रा बिठाया
तीरथ बनाया पानी। भरजीची एक लयन आहे, तांब्याभर पाण्याचे 15 रुपये 2 आणे चमचा, तीर्थ घ्या 2 आणे, हे भरजीची लयन आहे। चत्रा में फत्रा बिठाया, जत्रेत देव कशाचा आहे बोला? दगडाचा। हा शाबास, कशाचा आहे? दगडाचा। आणि गंगेच्या पाण्याचा तीर्थ याची जोडी जमली। जत्रा में फत्रा बिठाया, तीर्थ बनाया पानी, दुनिया बड़ी दीवानी, पैसों की धूलधानी। तीर्थाले जाण देवाचा संबंध नाही, पैशाचा नाश खाना खराब आहे। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। तुकोबा म्हणतात, दगडाचा देव बोलील तो कैसा, कवण काली वाचा फुटील त्यासी। जगन्नाथाला गेले, देवाने तुम्हाला बोलावलं का? कुठून आले? किती जण आहा? जेवले का नाही? चहा पेले का नाही? बोलला होता का देव तीर्थात? नाही। मग तीर्थात देव नाही, पैशाचा नाश आहे। जे तीर्थाले जातील त्यांना पैशाचा नाश करण्यातच तीर्थ आहे। वर हात करून भजन करू। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। वर हात केल्याची माणसाला लाज वाटते, लाज। एवढासा प्रसाद माशी एवढा, आणि भजन करायले हात वर करा म्हटलं तर त्या हाताला जसा मोठा शीण आला। सुंदर वर हात करून भजन करू। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। वर हात केल्याने देवाची भक्ती नाही, मग वर हात का करावं? तर माणसाच्या अंगात अभिमान आहे। जो तो माणूस कुठेही जाईल तो आपल्याच दिमागात, त्याले वाटते का मले मरणही येणार नाही, रोगही होणार नाही। ज्याचा अभिमान गेला, तुकोबा म्हणतात, ज्याचा अभिमान गेला, अन तुका म्हणे देव झाला। गरीब माणूस मोठ्या माणसाले प्रणाम करते, भाऊसाहेब कसा करते? वाकून। भाऊसाहेब, पण भाऊसाहेबाले नाही वागता येत। ते भाऊसाहेब म्हणतात की ये आज गडबड आहे, कल देखेंगे। ज्याचा अभिमान गेला, अन तुका म्हणे देव झाला। ओ बंदे मत करना अभिमान, कोई दिन उखड़ जाएगा प्राण। पहलवानीत अभिमान असते, मैं पहलवान हूं। पैशाचा अभिमान असते, अंबलदारीचा अभिमान असते, हे तरतरेचे अभिमान असते। ज्याच्या अंगात अभिमान नसेल तर तो मनुष्य देव होते पुढे। ज्याचा अभिमान केला, अन तुका म्हणे देव झाला। देव पाहिला नाही, देव दिसला नाही, अन देव कुणाले दिसणार नाही। कुणी म्हणे राती स्वप्नात परमात्मा दिसले, शंख चक्र गदा सर्व साहित्य सामायिन घेऊन, परमात्मा नाही दिसला। जे जे मणी वसे ते ते स्वप्नी दिसे। महाबाप स्वप्नात तुम्ही पाहिला होता का कधी? नाही। मग जे पाहिले नाही ते दिसतच नाही। मग जो फोटो पाहतो तो फोटोतलाच देव दिसतो। देव नाही दिसत, देव दिसायची वस्तूच नाही। मग तीर्थात देव नाही। आता आपण गणपती मानला की नाही? होय। हे गणपतीची गणपती बसून देवाची भक्ती नाही, हे एक रूढी पडून गेली। रूढी काय पडली? रूढी। हा गणपती बसून देवाची भक्ती नाही। ज्या व्यक्ती गणपतीले आणता, बँड लावता, भजन लावता, आणि वाजवत वाजवत आणता, मोरया 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 आणून सिंहासनावर बसवता आणि त्याची पूजा करता, निवद मोदक आरत्या शेवटच्या रोजी उठवता का नाही? हो। मग त्याले कुठे घेता? डोक्यावर। बोला डोक्यावर। आणि मग कुंकडे लांबवता, मोरया
मोरया मोरया। एवढ्या पाण्यात मरया चले जाओ, हे देवाची भक्ती नाही ज्याची एवढी शोभा केली त्याच्या आरत्या केल्या आणि त्याले पाण्यात बुडून मारता। तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते, देवाची भक्ती नाही, देवाची भक्ती भजन। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। आज काय आहे इथं पोलीस लाईनीत? पूजा। सत्यनारायण आहे काय? सत्यनारायण, सत्यनारायण देवाची भक्ती नाही। सत्यनारायण कोण करते? लोभी लोक, मुलगा नाही सत्यनारायण पाव, गाडी नाही सत्यनारायण करू, पैसा हातात मिळत नाही सत्यनारायण करू, ते जागा मला कधी मिळेल सत्यनारायण करेल। लोभी लोक, सत्यनारायण देवांची भक्ती नाही। सत्यनारायणाच्या पोथीमध्ये असं आहे की साधू वाण्यानं प्रसाद नाही घेतला आणि सत्यनारायण नाही केला, त्याची करोडो रुपयांची नौका पाण्यात बुडाली। 2.5 रुपयाचा सत्यनारायण केला आणि प्रसाद वाटला, प्रसाद घेतला आणि करोडो रुपयांची नौका बुडाली। ते वर आली, आ वर आली, नाही नाही हे खरं नाही। ज्या साली लढाई झाली त्या साली, लढाईच्या साली समुद्रात एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयांची पार तळाला गेली। पत्ता नाही, अशा किती आगबोटी बुडाल्या। सत्यनारायण करणाऱ्या महाराजाले म्हणावं, 2.5 रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता, 2.5 लाख रुपये घ्या, 2.5 कोटी रुपये घ्या, समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा आणि एक आगबोट आणावर, जमेल का? नाही। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। देवळात देव नाही, नाही मस्जिद में, नाही देवल में, हजरतच्या मस्जिदीत नाही, हिंदूंच्या देवळात देव नाही। नाही मस्जिद में, नाही देवल में, हिरा खोया कचरो में। देऊळ तयार झालं, मूर्ती आणावं लागतंय की नाही? होय। बोला। होय। मग मूर्ती इकत की फुकट? इकत। देव इकत भेटत असते? सांगा। मग देव इकत न घेता सूर्यनारायण घ्यावं, जेवढे पैसे पडतील तेवढे पडून द्या आणि आपल्या घरात आणून बसवून टाका। देव इकत भेटते का? मेथीची भाजी आहे वय का? कांदे बटाटे आहेत? देव इकत भेटते हेही समजत नाही? ज्या माणसाले तो माणूसच कसा बरं? आणले देव, बसलोले देवळात, तुमच्या देवाले अंग धुता येते का? नाही। ज्याले अंग धुवायची अक्कल नाही त्याला देवच म्हणतात? तुमच्या देवाले धोतर नेसता येते का? नाही। ज्याला धोतरही नेसता येत नाही त्याला देवच म्हणता? तुमच्या देवापुढे निवट ठेवला, कुत्र भिडलं तर कुत्र हाणता येते का? नाही। कुत्रही हाणायची ज्याच्या अंगात ताकद नाही त्याला देव म्हणता? बरा, तुमच्या देवाचा देवळापुरता तरी आत उजेड पडते का? नाही। इजला दिवा मंडळी आली, बापराव दिवा लावा, मंडळी दर्शनाला आली आणा दिवा, देव कोणी दाखवला? दिव्यान। दिवा मोठा की देव मोठा? दिवा। देवळात देव नाही, देव कुठे आहे? या जगात देव आहे, जगाची सेवा करा, वर हात करून भजन करू। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। ब्रिटिश सरकारनं मोठं एक आपल्यावर अरिष्ट आणलं होतं, मग सत्याग्रह केला की नाही लोकांनी? होय। कोणी देवळातले देव आले होते का मदत करायला? वांद्राचे राम आले, दादरचे ठोबा पाहिले होते का? नाही। वाळकेश्वराचे महादेव पाहिले होते का? नाही। कोण सत्याग्रह केला? माणसानं। कोण केला? माणसानं। आणि मग कोण चले जाव म्हटले? गांधीजीनं। कोण चले जाव म्हटले? गांधीजी।
मग गांधीजीला देव म्हणा की शेकडो वर्ष राज्य केलं आणि एका शब्दानं ज्यानं म्हटलं की तुमचे लय जाव गेले करायले गेले गांधीजीला देव म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बडे जोर से बडे प्रेम से महात्मा जी की जय बोलो. महात्मा गांधी की जय. दो दो रोटी खाए लोटा लोटा पानी पिए अन आवाज अंदर चला उसको बाहर निकालो. जिन्होंने लोगों को वास्ते तुरंग भोगा पुलिस के धक्के खाए अंधारी रात कोठड़ी में वास किया ब्रिटिश के घोड़े का दाना भरड़ा लोगों के वास्ते उसके नाम से ऐसी जय बोलो कि जैसी तोप छू. शाबाश महात्मा गांधी की जय. अपने अपने बाप की जय बोलो. हमारे बाप बड़े अम्बलदार थे हमारे बाप बड़े शेठ थे. बोलो हमारे बाप की हमारे अंजे बंजे का कोई गुखाड़ी में भी नाम नहीं. गुखाड़ी में न कोई नाम लेगा. गांधी जी के नाम ने पुरथई पर बरसात किया बरसात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. दस मिनट में सब पुरथई पर पसारा गांधी जी का हो गया कि महात्मा जी गए. महात्मा जी गए. महात्मा जी गए. 10 मिनट में हम ऐसे है इस घर में हम मर गए तो पीछे के घर वाले को 6 महीने नहीं मालूम होता. उसके घर को सगे वाले आते रोते क्या हुआ हो. वो गणपत सिंह कल रात को मर गया. अरे हमको मालूम ही नहीं. जैसा कुत्ता मर गया सालाम. माणसाच धन तिजोरी नाही सोनं नाही हिरे नाही बंगला नाही मोटर नाही. माणसाचं धन कीर्ती. कबीर पुरावा देतात. सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. सूरती तो जाती रही कीरती कबू ना जाए. जब लग सूरज चांद है पुरथई पर जब लग गांधी मरते नहीं. गांधी जी जिंदे है मरने वाले आने वाले जाने वाले हम है. गांधी जी को मरणच नहीं. तुका म्हणे एक मरणची खरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण प्रत्येकाले लांबोणार. मरण काही या जगात कोणाला ठेवत नाही ठेवणार नाही. कचेरीतले शिपाई मरतील की राहतील मरतील. आणि मोण्या रोजी त्यांचे अंबलदार अधिकारी त्यांचं रस्त्यानं जातील की नाही होय. मग मरण सगळ्यांचा काटा काढणार. पण कीर्ती मरत नाही. वर हात करून भजन करू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देव कुठे आहे. जगात देव आहे. जगात जगाची सेवा करा. गरिबावर दया करा. धर्म करो गरिबी से मगरोरी में धोखा है. तम बोलो मैं दाता हूं तो माल कहां से आता है. 4 महीने बरसात कोण देते. परमात्मा. मग पिकते जमीन. 4 महीने बरसात नाही पडली तर जमीन पिकेल का. नाही. हजारो करोडो लोक मरतील. देवाचं भजन करा. देवाला काही तुमचं आवडीचं नाही. फुलं वाहता की नाही होय. का आजानं का पंजानं. मग त्याचेच फुल त्याचीच बरसात त्याचंच त्यालेच देतो. मग आपण काय देवावं. सुंदर वर हात करून सुंदर टाळी वाजवावं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. पृथ्वीवर देव आहे. जगात जनार्दन आहे. त्याले पुरावा कोण आहे. जनी जनार्दन संत बोलती वचन. हो संत पुरावा देतात की जगात जनार्दन आहे. गरिबांसाठी बायांचं इस्पिताल बांधा. गोरगरिबाले औषधे द्या. गोरगरिबाले वार दोन वार कपडा द्या. अस्थिर पाऊशेर चावल द्या. गोरगरिबावर दया करा. जनी जनार्दन संत बोलती वचन. या पृथ्वीवर मोठे कोण आहेत. संत आहेत. संत त्याले पुरावा आहे. एक सभा भरली. त्या सभेत विषय उत्पन्न झाला. सबसे बड़ा कोण. सबसे बड़ा कोण. एक म्हणे सबसे बड़ी धरती. एक म्हणे धरतरी कायसे बड़ी ओ तो शेष के माथे पर खड़ी. धरतरी को बड़े कहते हो तो शेष के माथे पर खड़ी है. एक म्हणे शेष कायसे बड़ा ओ तो शंकर के गले में लपट के पड़ा. शेष से बड़ा कहते हो तो शेष शंकर जी के गले में लपट के पड़ा. एक म्हणे
शंकर बाळा, एक म्हणे शंकर कायसे बाळा, ओ तो नंदी पर बैठके चला। एक म्हणे नंदी बाळा, एक म्हणे नंदी कायसे बाळा, ओ तो कैलास में खड़ा। नंदी को बड़ा कहते हो तो कैलाश में खड़ा है। एक मणे कैलाश बड़ा, एक मणे कैलाश कैसे बड़ा, वो तो रावण के तीन दफे उखाड़ा। कैलाश को बड़ा कहते हो तो रावण जी ने तीन दफे उखाड़ के फेंक दिया था। एक मणे रावण बड़ा, एक मणे रावण कैसे बड़ा, वो तो वाली के घर को अंगद के झूले पर लटकते पड़ा। रावणाले वाली च्या घरी अंगदाच्या पायऱ्यावर टांगलं होतं। एक मणे वाली बड़ा, एक मणे वाली कायसे बड़ा, वो तो राम जी के एक ही बाण से पछाड़ा। वाली को बड़ा कहते हो तो वाली को राम जी ने एक बाण से मारा। मंग मंग, एक मणे राम बड़ा, एक मणे राम कायसे बड़ा, वो तो संतन के शरण में पड़ा। कोण मोठ है? संत। ते संत पुरावा देत कि या जगा जनार्दन है। जने जनार्दन, जने जनार्दन। अन तुकोबा म्हणतात संत बोलती वचन, संत बोलती वचन। आमसे भोळवट लोक, अरे नारायणानं घर बांधलं गावाला 5,000 रुपयाचं। दोघं तिथं म्हणतात लेका त्याला देवानं दिलं। कुणी दिलं? देवानं। मरा पावसा उन्हाळ्यात देव घरी नाही देत। मरा खुशाल, घर बांधील माणूस आणि घर गमाईल माणूस, हे भोळवट देवानं दिलं। बंबईमध्ये जास्त लक्ष्मी कोणाजवळ आहे? मारवाडी, गुजराती, भाटे आणि ब्राह्मण। खाना खराबा कोणाचा झाला मुंबईत? मराठे, माळी, तेली, नावी, धोबी, चांभार, कोळी, कुंभार, लोहार, वडारी, बेलदार, कायकडे, गौड, गवारी, मांग आणि महार। जनावरासारखे तीनच माणसं मजेशीर आहेत, गुजराती, मारवाडी, ब्राह्मण। दररोज तुपातला शिरा खातात। आज कोणीही मराठ्याले पुस्त जेवला का? होय, कालवण आमटी आजा पंजापासून आमटी याच्या घरात घुसली, साली बाहेर निघतच नाही। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हो, काही माणसं टाळी वाजवतात जसे लढाईतले वीर आहेत, आणि काही काही माणसावर कठीण वखत आहे। आपण एकदा बिन टाळाची बिन मृदुंगाची टाळी वाजवू, मात्र गडबड करू नका आणि असे असे वाजवू नका। सर्वांच्या टाळीचा एकच आवाज आला पाहिजे, रप रप। करावर सरळ हात, सरळ हात वर माझ्या हातावर ध्यान ठेवा, बरोबर। हा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हे लोक का गरिबीत? साहेब, हे लोक का गरिबीत राहिले? एकतर या इले नाही विद्या। काय नाही? विद्या। ज्याले विद्या नसेल त्या ते खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल। आता तरी सुधरा, आता तरी मुलांना शिक्षण द्या। पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, इवायाला पाहुणचार करू नका, धकू द्या, पण मुलाले शाळेत घातल्या विणे सोडू नका। विद्या मोठं धन आहे। यातलेच माणसं दिल्लीच्या तख्तावर भाषण करतात आणि यातलेच माणसं बोरी बंदरच्या ठेसणावर पोते उचलतात। ते माणसं आणि हे कोण? हे काय बैल नाहीत ना? कोण आहेत? माणसं। मोठी मोठी गोष्ट आहे विद्या, मोठी गोष्ट आहे। या टायमाले विद्या मुलाले न शिकवाल तर तुम्हाले आम्हाले विद्या नाही तर मजुरी तरी लागली, पण पुढं तुमच्या मुलाले मजुरी लागणार नाही तर बूट पॉलिश करावं लागेल। इधर आ, देड आना, चले जाओ, बूट पॉलिश करावं लागेल। महाराज, विद्या केवढी मोठी आहे। डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यानपिढीत झाडू मारायचं काम केलं। यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं। आंबेडकर साहेबानं काही लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली घटना। आणि तेच शाळेत जाते ना आणि शिकते ना तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होत। विद्या मोठं धन आहे। जेवणाचं ताट मोडा, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या, मोडक्या घरात राहा, पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू नका। आणि दुसरं शिक्षण परमात्म्याची भक्ती। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हो, संसाराची काटकसर मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, भाटे हे का रोज तुपायला शिरा खातात? त्यांच्या घरी जमा खर्च आहे काय? जमा खर्च। उत्पन्न किती आणि खर्च किती याची लाईन मालूम आहे? आणि आमच्या मराठ्यातले तेल्या माळ्या नाव्या धोब्याले याचे जमा खर्च समजतच नाही। याचं कसं आहे? 125 रुपये उत्पन्न आणि 80 रुपये 90 रुपये खर्च।
जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंबलत बसा. काटकसर पाहिजे, घरी जमा खर्च पाहिजे. लय जण म्हणतात पगार पुरत नाही, पगार पुरत नाही, पगार सरतच नाही असं म्हटलं पाहिजे. ज्या घरात नवरा बायको बुद्धिमान अक्कलवान असतील तिथं पगार सरत नाही, शिल्लक पेटीत टाकली पाहिजे. पगार कोणाला पुरत नाही, ताकद सोडी भुसा घणा. एखाद्या माणसाले जोर कमी पहिला नंबर, पुढं गेला आणि दोन तोंडात बसले की चालना बोंबलत घराकडे. पुंजी थोडी खर्च घणा, 1,625 रुपये पगार आणि 150 रुपये खर्च. जानेवारीत मजा आणि फेब्रुवारीत गप बसा. संसारात स्वच्छता, काटकसर आणि मोठी गोष्ट द्या. तीर्थ जाव काशी जाव चाहिए जाव गया, कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया. ज्या धन्याच्या अंतकरणात दया असेल तो सत्पुरुष आहे. सत्पुरुष मराठी मंडळी, जेजुरीला जाता का नाही, हो य. बकरा नेता का नाही, हो य. मानेचा तुकडा कापता की नाही, हो य. मसाला लावून शिजवून खाता की नाही, हो य. तुमच्या पिढ्याच्या पिढ्या मरतील तुमच्या जेजुरीला जाणाऱ्याच्या. तुमचे कधी बरं होणार नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तुम्ही मराठे, तुकोबाराय मराठे, तुम्हाला एक पुरावा सांगतात. जन्मवरी पोसे लेकुराच्या परी, जन्मवरी पोसे लेकुराच्या परी. बकऱ्याला चारा टाकता की नाही, हो य. बकऱ्याला पाणी पाजता की नाही, हो य. हरपला बकरा पाहून आणता की नाही, हो य. पाऊस आला बकऱ्याला घरात बांधता का नाही, हो य. पोटच्या मुलासारखा वागवता बापा आणि त्याला मसाला लावून कापून खाता कापून. माणसं नाहीत तुम्ही, यांले रान डुकर म्हटलं तरी चालेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो. लग्नात गोंधळ घालता की नाही, हो य. बकरा अंगणात कापून रक्ताचा सडा पडते का नाही, हो य. अरे एकाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब नाही येत की साले हे पाप आहे. आपण वाईट करतो सोडून देऊ, एकाच्या तरी तोंडून निघते का. मसाले लावून शिजवून खाता आणि एवढं एक पोर मेलं घरात तर सारं घर तोंड बडवते. अरे बापा आता कसं करू, फार वाईट झालं, मोठं नुकसान झालं. म्हातारा म्हणते हत्ती गेला बाप्पा, मी वाचून काय करू बाप्पा, मला विहीर दाखवा बाप्पा. काय म्हणते, विहीर दाखवा. हा विहीर दाखवा. तो म्हातारा त्याच गावातला आहे का नाही, हो य. त्याला विहिरी मालूम आहेत की नाही, हो य. तो साला सोंग कशाला दाखवते, उठ आणि टाक उडी. रडत नाही तो, सोंग दाखवतो आपल्या वक्ती बोंबलता आणि दुसऱ्याला शिजवून खाता शिजवून. हे काय माणसाचं लक्षण आहे. हे आमचे नारळी पौर्णिमेच्या रोजी कोकणी मंडळी गोविंदा 2,250,500 गोविंदा 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 आणि एक एक कोंबडं सगळं खलास करतात. हा काय गोविंदा, पाप आहे साले पाप. ज्याच्या हातानं दुसऱ्याच्या मानेवर सुरी जात असेल त्याचा प्राण कापून आपलं पोट भरत असेल हा माणूस. माणसाच्या याच्या अंगात काही अंश नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मारवड्याच्या घरी कोंबड्या आहेत का, नाही. गुजरातच्या घरी कोंबड्या आहेत का, नाही. भाट्याच्या घरी कोंबड्या आहेत का, नाही. ब्राह्मणाच्या घरी कोंबड्या आहेत का, नाही. अरे तुमच्या घरात कसे घुसले, साऱ्या घरात साल्या कोंबड्याचा सुळसुळाट. कोको कुकु कुक. पाप आहे तुमच्या पोटात पाप. सकाळी ढोबरात पाणी ठुता दाणे टाकता, संध्याकाळी कापून खाता कापून. कोणतं शास्त्र आहे दाखवा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो. काही काही माणसं बाजारात जातात, बोंबिलाचं दुकान इतक्या लांबवर असलं, घाण आल्या बरोबर माणूस पटकन नाक दाबतो, पण खाणाऱ्याच्या मस्तकातले किडे मेले साले. सरळ दुकानावर जातात आमच्या काही बाया, ब्राह्मणाच्या गुजरात्याच्या मारवड्याच्या जैनाच्या सोडून. अशी घाणेडी चीज आहे बोंबिल की कुत्र नाही खाणार. मग अशा काही बाया बनून गेल्या एवढं मोठं बोंबिलाचं मडक दोघी जणी खलास करतात. नवऱ्याला म्हणावं बस बोंबलत आता साला, या बाया राक्षसनी आहेत, पूर्वजन्मीच्या चुडेलनी आहेत,
अरे एका मारवड्याच्या नाही तर एका ब्राह्मणाच्या बाईच्या नाकाला भूमिलाचा तुकडा लावा, वकून वकून मरील। याचे मडकच्या मडक खलास करतात, बाया नाहीत पाहिल्या अशा, खाणाऱ्या चिजा खाणाऱ्या बाया नाहीत, चुडेलने आहेत। हात वर करून भजन करू, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हो विद्या शिका आणि गरीबाले विद्येसाठी मदत करा, गरीबाचे मुलाले चड्डी द्या, खादी टोपी द्या, शिशपेन पाटी द्या, कोरी वही द्या, आपल्या पोराले विलायतला पाठवायची इच्छा करता आणि साले एक दोन आण्याची वही देण्याचे। गरीबाचे मुलाले आपल्या पोटात बुद्धी नाही, आपण माणसं नाही, थोडा तरी तुका म्हणे परोपकार करी। विलायतला नका पाठवू, त्याला साधा भाधा वारभर कपडा द्याल। त्या पोराले चड्डी नाही आपण पाहिलं, दिवाळीला टोपलं भर लाडू केले घरी, घरच्या पोराले खूप घाला, परसाकडला येईपर्यंत घाला, पण दोन पोरं गरीबाचे येऊन उभे राहिले, त्याला दोन लहान दोघाले दोन लाडू द्या, काहीतरी करा। बायका पोरं पोसून मराल, फुकट जलमाय फुकट, कुत्री आपल्या पिलाला पाचते, चिमणी आपल्या पोराला चारा देते, मुक्या जनावराले केलं ना, मग माणसानं माणसाच्या जन्मात येऊन काय करावं, परोपकार कराल। हा माणूस आहे ज्यांना आपली बायका पोरं समजत असतील, हा माणूस नाही बैल आहे। हे घर बांधलं ते घर बांधलं, मोटर घेतली ते आणलं, हे केलं लग्न केलं, मग तुकोबाने दिला पुरावा, तो कसा, तुका म्हणे हेला अन पाणी वाहता वाहता मेला। हो बायानो हो, नवरा तीर्थाला जाईल, जाऊ द्या, नवऱ्याचा देव डोंगरात असेल पण तुमचा देव घरात आहे, आपापल्या नवऱ्याची सेवा करा, दररोज नवऱ्याच्या पाया पडा, नवऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घाला, नवऱ्याच्या पुढं उदबत्ती लावा, ऐसा पतीव्रतेचा भाव अन तिचा नवरा तिचा देव। हे मराठे नावी धोबी कोष्टी कुंभार म्हणतील, लेका लय चांगलं झालं, बायको नवऱ्याच्या पाया पडेल, लय चांगलं झालं। कसं सांगितलं, लय चांगलं, हा लय चांगलं, पण नवऱ्याच्या अंगात देवाचे गुण पाहिजेत की नाही? हो य, नाहीतर नवरा साला दारू पिऊन आला आणि घरात वाकला, मग उदबत्त्या त्यांच्या ढोणाकडे लावावं का तोंडाकडे लावावं बायकोनं? सांगा, असा नवरा असेल त्या बायकोनं त्या नवऱ्याची महापूजा करावं, गरम चुलीतली राख टोपल्यात भरा आणि त्याच्या तोंडात टाकून घ्या, घे तुझी महापूजा। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। ज्या वक्ती मीराबाईला भजनाचा चटका लागला, राजवाडा सोडला, पातळ सोडलं, मांजर पाठ नेसायले सुरुवात केली, कंकण फेकले, तुळशीचे मणे हातात बांधले, भजन करा, जे बाई भजन करील नवऱ्याची सेवा करील ते बाई मोठी भाग्यवान आहे, भाग्यवान। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। प्रपंच अवघा लटका लागला चटका चटका लागला, कबीर आले साधू संत आले घराले, बायको विकून सावकार आले मारला फटका फटका। प्रपंच अवघा लटका लागला चटका चटका लागला, जनीले तिने सोडले गणगोताले, दूर केले जन्म मरणाले, तोडला तटका प्रपंच अवघा लटका लागला चटका। आपला नवरा आपल्या मुली आपले मुलं सारा इळ करा, कामधंदा घडीभर भजा वे गोविंदा। संध्याकाळी सर्व आटोपल्यावर टाळ नको, मृदुंग नको, पेटी नको, सर्व्याने बसून ज्या मार्गाने तुम्हाला देवाचं नाव घेता येईल 10 मिनिटं भजन करा देवाचं, भाग्यवान। ज्या घरात देवाचं भजन असेल त्या घराच्या दरवाजावर परमेश्वर राखण आहे, दरवाजावर गुरखा आहे गुरखा। ज्या घरात निंद असतील, फुकट गप्पा असतील, कमी जास्त गोष्टी असतील, त्या घराच्या दरवाजावर यमराज यमराज। मोठी गोष्ट आहे देवाचं भजन। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। भांडे उठणार बाया आहेत मोठ्या मोठ्या घरी, त्या घरच्या बाया 100-100 रुपयाचं लुगडं नेसतात, भांडे उठणारी बाई आहे, चारी बाजूनं लुगडं फाटलं, 2 लेकरं जमिनीवर टाकते आणि एवढा मोठी भांड्याचा ढीग उचलते, तिची दया येऊ द्या। तिले दिवस असतील आणि दरिद्री असतील, बायन पण कसं करील, आपण तिले मदत करा, गहू नका देऊ, ज्वारीचं पीठ द्या, तूप नका देऊ, तेल द्या, नवं लुगडं नका देऊ, जुनं लुगडं द्या, काही करून मरा, नेसून अन खाऊन मराल तर फुकट जलमय फुकट।
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हो, आपल्या हिंदुस्थानाला मोठा एक डाग आहे, डाग, तो डाग धुवून काढायचा प्रयत्न करा। तो डाग कोणता? शिवशील। काय करशील? शिवशील, शिवशील, काय करशील? शिवशील। तू कोण? जात पुसणं ज्याच्या अंगात अभिमान आहे तो जात पुसते। तू कोण? तो जात पुसते त्याच्यासारखाच तो आहे की नाही? हो, याले चार हात आणि त्याले दीड हात आहे का? बोला। नाही। याले चार डोळे आहेत, त्यांले दोनच आहेत असं आहे का? नाही। याने चार पाय आहेत आणि त्याले एकच तंगड आहे असं आहे का? नाही। मग तू कोण का पुसता? कोणी तुम्हाला जात विचारील तू कोण तर म्हणावं मी माणूस। कोण आहात तुम्ही? माणूस। कामाईस आहात? नाही। कोण आहा? माणूस। कोण तू तर म्हणावं माणूस। कोण आहात? माणूस। जात पुसणाऱ्याला काही शरमही नाही वाटत, त्याच्यासारखाच तो आहे। आणि जात पुसणे तू कोण आपल्यासारखं आहे का? त्याला काही चूक आहे? काही चूक आहे? नाही। हा, नाही। तुमचं आमचं दोन काय आहे दाखवा। तुमची आमची जमीन एक की दोन? एक। तुमचं आमचं आकाश एक की दोन? एक। सूर्यनारायण एक की दोन? एक। आगगाडी एक की दोन? एक। टॅक्सी मोटर एक की दोन? एक। कोरट कचेरी एक की दोन? एक। कावेरा अभिलेख एक की दोन? एक। जेवण परसाकडे एक की दोन? एक। दोन दाखवा मग म्हणा शिवशील, काय दोन आहे सांगा। तुम्ही आम्ही एका रस्त्यातून जलमलो का? आम्ही आईच्या यवनीतून पडलो? आणि तुम्ही काय तोंडातून पडले का बाहेर का बगलीतून निघाले सांगा? माणसाले जाती दोन आहे, दोन। किती? दोन। बाई आणि पुरुष या दोनच जाती आहेत, ते स्त्री जातच नाही। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हो, तुम्हाला दात किती आहेत? 32। बोला। 32। हरिजनाले किती आहेत? 32। का तुम्हाले 32 आहेत आणि त्याले 10 देत? नाही। तुमच्या बरोबर आहे का? नाही। हो, य तुम्ही आईच्या पोटात किती महिने किती दिवस? 9 महिने 9 दिवस। हरिजन किती दिवस? 4 महिने का 6 महिने? नाही। बोला। नाही। तुमचं आमचं दोन दाखवा उगच काहीतरी शिवशील। अरे अरे अरे, हे असं नाही चालणार, दोन दाखवा मग सांगा। कोणी म्हणेल शास्त्र, शास्त्र कोणालाही करता येईल। कोण्याही जातीचे 50 पोरं जमवा, शिकवा त्याले, वेद बोलून घ्या, भागवत ऐकू द्या, जे सांगेल ते। पण मुळातून देवाच्या धरून काय दोन आहे ते दाखवा। तुमची आमची गंगा एक की दोन? एक। हे कडून निघाली मराठ्याची नदी, ती मागायची आली तिकडून असं आहे का? नाही। हिंदुस्थानातले डाग आहे शिवशिबीचा डाग आहे। विलायत मध्ये शिवशील म्हणतात का कोणी? नाहीत। रशियाच्या राज्यात? नाही। जपानमध्ये? नाही। चीनमध्ये? नाही। लंडनमध्ये? नाही। अमेरिकेमध्ये? नाही। फारशी लोकात? नाही। ख्रिश्चन लोकात? नाही। मुसलमानात? नाही। म्हटलं होतं हजरतनं कधी की विटाल डाला सालेने पाणी विटाल दिया, म्हटलं होतं? नाही। अरे लेका चांग्या पाणी बाटलं म्हणता की नाही साहेब? हो, य मुसलमानाचं ख्रिश्चनाचं बाटत नाही। अनसाल तुमचं पाणी कसं भिकार आहे ते का बाटते? तांब्या बाटते की नाही? हो, य त्याला सुधा करता येत नाही? हो, य कसा सुधा करता सांगा? बोला। अहो, तांब्याला हात लागला तर सुधा कसा करता? हा, भाजून, इस्त्याने भाजून? होय, भाजून। आणि माणूस बाटते का? नाही। हो, य मग त्याले सालेच्या अंगावर गवत टाका आणि द्या पेटी लावून, पेटू द्या। हरिजनाले बैलगाडीत बसू देता का? नाही। काय होते आणि त्या मोटरच्या स्टँडवर तुमची अक्कल साली कुत्र्याने खाल्ली का? नारायण पटेल बैठो, घणाप्पा बसा, केशवराव भटजी बसा, शिवर्या मांग बसा। तर तशी का नाही म्हणत मोटर बाटली? मांग बसला आम्ही नाही बसत। पोकळ उंदीर कुठे उकरते? पोकळ जागा, खडक लागला की उंदीर पलटला।
मोटारी पाशी तुम्हाले कोण फुटाने देईल? शिवाशिवी काढा, शिवाशिवी काढा, सरळ शहाणे व्हा आणि माणूस पण पैदा करा. या शिवाशिवनं लाखो लोक ख्रिश्चन झाले, लाखो लोक हजरत झाले. या शिवाशिवीने, या शिवाशिवीनं हिंदू धर्माला घात आणला. हात वर करा, भजन करू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो, बंबईमध्ये एका धन्यानं 10-10 बिल्डिंगा बांधल्या. एका माणसानं आणि एका माणसाने नवरा बायकोच्या पुरतं साली झोपडी बांधायची अक्कल नाही. हा माणूस नाही, याले धनगराचं मेंढरू म्हटलं तरी चालेल. 5-500 रूम आहेत. 500 रुपये भाड्याच्या रूमात चौपाटी आणि साला 5 रुपये महिन्याचं ज्याला भाडं द्यायला सापडत नाही हा माणूस नाही, त्याले धनगराचं मेंढरू म्हटलं तरी चालेल. आता सरकारचा उपदेश आहे, दारू पिऊ नका. कुणाचा? सरकारचा. ज्या दारूनं करोडपतीचा खाना खराब केला, राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पाडले, त्या दारूच्या सावलीत उभं नका राहू. महाराज, हातभट्ट्या काढून दारू पिता. तरुण मुलांना हो, ज्याचा बाप दारू पित असेल. कोण बाप? आणि तो बाप दारू पिऊन सापडला, त्याचं बापाचं नातं वालं ठेवून द्या. तो बाप नाही, वैरी आहे. आणि जा त्याच्या अंगावर, धरा त्याची शेंडी आणि काढा पायातला बूट. असा बडवा की धोतर भरल्याशिवाय त्याला सोडूच नका. तर तुम्ही मुलं, नाहीतर तुम्हाला खालबान मेंढर म्हटलं तरी चालेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो, सरकारनं दारूबद्दल उपदेशच करायला नको, पण मुले पोलीस झाले पाहिजेत. मुलं कोण झाले पाहिजेत? मुलं. बाप दारू पिऊन सापडला, असा बडवा की त्याच्या बापाच्या बापानं पाहिलं नसेल. असा थंडा करा, असा पुसा त्याले, म्हणावं दारू सोड. सुटली दारू का पेशील? पेशील का सोडली? मग सोडून द्या. मुलं आहेत मेंढर, कोण बडबड करते? आमचा बाप लेका दारू पिऊन आला, बडविल्याविना सोडूच नका, त्याची भीड करू नका. बडवाल तर बडवा, आणखीन पोलिसांच्या हातात द्या. हे दारू काढली, पकडो साले, दारू पिईल तो बाप नाही. लखो धन्यानं आपल्या आजाच्या बापाच्या हातच्या जमिनी पारगा मावल्या आणि हमाली करून राहिले. हमाली दिडकी देना धर्माला अन रुपया मोडून दारू प्याला. हो, हे दारू पिणारे मुर्दार पहिलवान, मराठे, माळी, तेली, नावी, धोबी, चांभार, कोष्टी, कुंभार, लोहार, बेलदार, कायकडी, गोंड, गवारी, इनकर, धनगर, मांग आणि महार, मारवाडी दारू पिऊन बंबईत पडला पाहिला का? नाही. गुजराती दारू पिऊन मुंबईत पडलेला पाहिला का? नाही. ब्राह्मण दारू पिऊन कचेरीत पडला पाहिला का? नाही. जे जे दारू पितील त्यांचा खाना खराबा झाल्याविने कधी राहणार नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ओ, आज वांद्र्याच्या मंडळीचे मले दर्शन झाले. मी तुमच्या पुढे भजन केले अशील आपण मले डोळ्याने पाहिलं अशील कल्पना असते. गाडगे बुवा, गोधडे बुवा पाहिले नाही, आज भेट झाली. आता ही माझी शेवटची भेट आहे, माझं मरण माझ्या पुढे उभं आहे. आता इथून जावं लागेल. तुमचे पाय दिसले, माझ्यावर उपकार आहेत. रेल्वे पोलीस बांद्रा स्टेशन या मंडळीनं मला तुमचे चरण दाखविले. तुम्ही गाडगे बुवा, गोधडे बुवा पाहिले नसतील तर भेट झाली. कीर्तन आठवलं, मी बोलता बोलता चुकलो असेल तर माझ्या चुकीची क्षमा करून जा. बोलणारा चुकते, त्याचे बोल त्याला दिसत नाहीत, दुसऱ्या माणसाला सापडतात. नवरा आला बाहेरून, घरात रडत होतं मूल. नवरा म्हणे बायकोला, त्याला पाज, त्याला पाज. बायको म्हणे, गडबड करू नका, पीत नाही. नवरा गप बसला. पुन्हा मूल रडून उठलं. नवरा तापला, अरे म्हणे तुले मागापासून सांगितलं, बहिरी आहे का तू? त्याला पाज. बायको म्हणे, पीत नाही. नवरा म्हणे, त्याचा बाप पील. चुकलं असेल तर क्षमा करा, बोलणारा चुकत असतो. मी अन्यायी आहो, माझ्या अन्यायाला माफी द्या. कीर्तन आटपलं, माझी तब्येत बरी नाही, संध्याकाळपासून पडून होतो. आजचं आखीन कोणी कीर्तन असतं तर नसतो गेलो. हे कीर्तन आहे पोलिसाचं, पोलिसाच्या तर्फे इथं आहे कायदा. का नाही आला? जाव हातकडी लेके पकड के लाव साले की. मग फजेती होऊन जावं लागेल. जेव्हा आम्ही जावो, खोखो मरो की काही हो. आणि आजचे हे कीर्तन, हे पोलीस यमराज आहे. कोण आहे? यमराज. आज आनंद केला. पोलीस मंडळी माझे गुरु आहेत.
एवढ्या लोकांचं मले दर्शन झालं, पडलो असतो, पण माझ्या मुखानं देवाचं नाव घ्यायला लावलं. हे आमचे पोलीस मंडळींचे उपकार आहेत. कीर्तन आटोपलं, एकदा भजन करा अन सरळ सरळ मग उठा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. धन्यवाद मंडळी. कीर्तनाचा ज्ञानदीप संत गाडगे महाराज यांचे शेवटचे कीर्तन या गंगाधर बनबरे यांनी संपादित केलेल्या पुस्तिकेतला शब्द ना शब्द आहे तसाच मी वाचून दाखवलेला आहे. अर्थात हे कीर्तन गाडगे महाराज यांच्या खास शैलीतलं स्पष्टोक्तपणाने केलेलं भाष्य आणि समाज प्रबोधनासाठी केलेलं हे त्यांचं कीर्तन होतं. या कीर्तनातल्या एकाही शब्दात आम्ही बदल केलेला नाही. जिजाई प्रकाशन आणि संपादक गंगाधर बनबरे यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. कीर्तन आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे शेअर करा आणि सबस्क्राईब करा. KP लाईव्ह, शाश्वत सक्षम, कलंदर.